नमस्कार, स्वागत आहे आपलं टाइम्स ऑफ डेमोक्रेसी टीओडी मराठीमध्ये। ट्विटरचे नवीन मालक इलॉन मस्क हल्ली बरेच चर्चेत आहेत। गेल्या आठवड्यात तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात त्यांच्याशी संबंधित अशी एक भन्नाट गोष्ट जगासमोर आली, ज्यानं माणसाच्या कार्यक्षमतेवर बरीच प्रश्नचिन्ह उपस्थित झाली आहेत आणि या गोष्टीनं अनेक जणांचं लक्षही वेधून घेतलंय। काय आहे नक्की हा प्रकार, जाणून घेऊयात। चॅट जीपीटी हा एक आर्टिफिशियल इंटेलिजन्स प्रोग्राम आहे, जो इलॉन मस्कनं स्थापन केलेल्या स्वतंत्र संशोधन संस्था ओपन AI फाउंडेशनचा नवीन चॅटबॉट आहे। इलॉन मस्क आणि सॅम अल्टमन यांनी ही कंपनी सुरू केली। मस्क यांनी राजीनामा जरी दिला असला तरी आर्थिक गुंतवणूक मात्र तशीच ठेवली आहे। तसंच मायक्रोसॉफ्टची देखील यामध्ये गुंतवणूक आहे। चॅट जीपीटी समजून घ्यायच्या आधी आपल्याला बॉट आणि ज्या क्षेत्रात हे घडतंय ते म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स काय आहे हे समजून घ्यावं लागेल। आर्टिफिशियल इंटेलिजन्स अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे मशीनद्वारे, विशेषतः संगणकाद्वारे मानवी बुद्धिमत्तेच्या कार्याचं अनुकरण करणे। हे एक प्रभावशाली साधन असून जे लोकांना माहिती कशी एकत्रित करावी, आलेल्या माहितीचं कसं विश्लेषण करावं आणि निर्णय क्षमता सुधारण्यासाठी परिणामी आकलन क्षमता कशी वापरावी यावर विचार करून जास्तीत जास्त अचूक काम करून देते। आतापर्यंत बऱ्याच मोठ्या क्षेत्रांमध्ये या तंत्रज्ञानाचा वापर चालू आहे, ज्यात माणसाची जबाबदारी कमी असून त्यातून उद्भवणाऱ्या वैयक्तिक चुकांना देखील आळा घालण्याचं काम सुरू आहे। आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे महत्त्वाचं आहे कारण ते उद्योजकांना त्यांच्या कामात एक विश्लेषणात्मक दृष्टी देऊ शकते। काही प्रकरणांमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स मानवापेक्षा चांगलं कार्य करू शकते असा दावा देखील केला आहे। विशेषतः जेव्हा संबंधित माहिती योग्यरित्या भरली गेली आहे याची खात्री करण्यासाठी मोठ्या संख्येनं कायदेशीर कागदपत्रांची तपासणी करणं यांसारख्या तपशीलवार कामांचा प्रश्न येतो, तेव्हा आर्टिफिशियल इंटेलिजन्स टूल्स बऱ्याचदा जलद आणि तुलनेनं कमी चुकांसह काम पूर्ण करतात। या आर्टिफिशियल इंटेलिजन्स मधला त्यातल्या त्यात बहुतांशी लोकांना माहिती असलेला प्रोग्राम म्हणजे बॉट, साध्या सोप्या शब्दात म्हणू तर छोटा रोबोट। चॅट जीपीटी हा एक प्रोटोटाईप संवाद आधारित आर्टिफिशियल इंटेलिजन्स चॅटबॉट आहे, जो नैसर्गिक मानवी भाषा समजून घेण्यास आणि प्रभावीपणे तपशीलवार मानवी मजकूर तयार करण्यासाठी सक्षम आहे। आतापर्यंत तंत्रज्ञांनी आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या क्षमतेचे कितीही गोडवे गायले असले तरी मुख्य प्रश्न होता तो मानवी भावभावनांचा। मानवी भावभावनांचा पुरेपूर विचार, त्यांच्या सौंदर्यात्मक दृष्टिकोन आणि त्यातून निर्माण होणारी सर्जनशीलता या सर्वांचा पाया मजबूत करणं, हे सर्व शक्य झालं तरच आपण म्हणू शकतो की तंत्रज्ञानाने आता फार मोठी झेप घेतली आहे। आणि हे असं काहीसं म्हणायला चॅट जीपीटी भाग पाडतं। हे जीपीटी मजकूर निर्मिती करणाऱ्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या कुटुंबाची नवीन उत्क्रांती आहे असं समजलं जातं। इंटरनेटवरून घेतलेल्या मजकुराच्या मोठ्या माहितीवर आर्टिफिशियल इंटेलिजन्सला प्रशिक्षण दिलं जातं। मशीन लर्निंगद्वारे प्रशिक्षित असलेली ही सुविधा संभाषणात्मक इंटरफेसद्वारे माहिती प्रदान करण्यासाठी आणि प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी तयार केलेली आहे। ओपन AI ने सांगितलं की नवीन बॉट सुलभतेवर म्हणजेच वापरण्यास सोपं यावर लक्ष केंद्रित करून तयार करण्यात आलं आहे। संवाद स्वरूप चॅट जीपीटीला पाठपुरावा करत असलेल्या प्रश्नांची उत्तरे देणं, त्यांच्या चुका मान्य करून चुकीच्या जागेला आव्हान देणं आणि अयोग्य विनंत्या नाकारणं हे शक्य असतं, असं संशोधन संस्थेनं गेल्या आठवड्यात एका निवेदनात म्हटलंय। या गोष्टी सर्वसामान्य कम्प्युटर प्रोग्रामिंगच्या वाटत असल्या तरी चॅट जीपीटी इतर प्रोग्राम्सच्या तुलनेत बऱ्याच बाबतीत वरचढ आहे। काही युजर्सच्या मते तो चांगल्या कविताही करतो, कुठल्याही प्रश्नांची तपशीलवार माहिती देतो। सॅम अल्टमननं सांगितलेल्या अलीकडील निवेदनातून असंही दिसून येतंय की हा प्रोग्राम माणसाला सल्ला देण्याचंही काम करेल। चॅट जीपीटीच्या या सर्व चांगल्या गोष्टी विचारात घेताना त्याच्या परिणामात्मक मूल्यांचा विचार करणंही तेवढंच गरजेचं आहे। तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील ही क्रांती माणसाच्या नोकरीवर देखील गदा आणू शकते। दैनंदिन जीवनात गुगलवर असलेलं आपलं बरंच काम या चॅट जीपीटीच्या मार्फत होऊ शकतं। तसंच माणूस अधिक आळशी आणि परावलंबी देखील यामुळं होऊ शकतो। तज्ज्ञांच्या मते चॅट जीपीटीमध्ये अजून बऱ्याच सुधारणा होणं देखील अपेक्षित आहे। चॅट जीपीटी पूर्णपणे चुकीची उत्तरही देऊ शकतो आणि चुकीची माहिती वस्तुस्थिती म्हणून सादरही करू शकतो, असं कंपनी देखील कबूल करते।
चॅट जीपीटीनं दिलेल्या माहितीची वस्तुस्थिती पडताळण्यासाठी अनेक कष्ट पुढच्या काळात घ्यावे लागतील आणि दिलेली माहिती दिशाभूल करणारी असू शकते यावर देखील विचार करावा लागेल. कारण आदर्श उत्तर हे प्रस्थापित मानवी प्रशिक्षकाला काय माहिती आहे यावर अवलंबून असण्यापेक्षा मॉडेलला काय माहीत आहे यावर जास्त अवलंबून असते. सॅम अल्टमननं नुकतंच ट्विटर युजर्सना चॅट जीपीटीच्या सुधारणेसाठी सल्ला मागितला होता. त्यावर बऱ्याच लोकांनी प्रतिक्रिया देऊन खूप चांगली माहिती देखील दिली आहे. त्यामुळे भविष्यात या मागण्यांचा विचार करून चॅट जीपीटी सारखे हे प्रोग्राम माणसाचं अस्तित्व संपुष्टात आणण्याची पहिली धोक्याची घंटा असू शकते का यावर विचार होणं आवश्यक आहे. तेव्हा तुम्हाला काय वाटतं, चॅट जीपीटी आपल्यासाठी फायदेशीर होईल की याच्या आपल्याला काही तोटे देखील येतील? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी टाइम्स ऑफ डेमोक्रेसी टीओडी मराठी या आमच्या चॅनलला यूट्यूबसह सर्व मीडिया प्लॅटफॉर्म्सवर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.